नमस्कार, आपण पाहत आहोत सी न्यूज लाइव महाराष्ट्र। चिखली तालुक्यातील डासाडा हे गाव बाळापूर ते बुलढाणा रोडवर उंदरीपासून पश्चिमेस 1 किलोमीटर अंतरावर आहे आणि या गावामधून बाळापूर ते वरवंड राज्यमार्गाचे डांबरी करण्याचे काम सुरू आहे। तसेच साईटला 400 मीटर ड्रेन म्हणजे नाल्याचे काम जवळपास 1 वर्षापासून चालू आहे, परंतु अद्यापही या नाल्याचे काम अपूर्णच आणि निकृष्ट दर्जाचे झाले आहे। त्यासंबंधी रोडच्या कॉन्ट्रॅक्टदार यांना वेळोवेळी विचारले असता, तसेच ग्रामपंचायतने त्याचा पाठपुरावा केला असता कंपनीच्या कॉन्ट्रॅक्टदारकडून उळवाउळवीची उत्तरे मिळतात। कंपनीमध्ये डिझेल नाही असे सांगून हात वर केले जातात। आता ऐन पावसाळ्याचे दिवस टोक्यावर आले आहेत आणि या अपूर्ण झाले असल्याने नाल्याचे पाणी जाणार कुठे, तर हे सरळ ग्रामस्थांच्या घरात घुसणार असल्याने आणि त्यामुळे गावाचे आरोग्य धोक्यात येईल म्हणून डासाडा येथील नागरिक हैरान झाले आहेत। या सर्व प्रकाराकडे PWD विभागाचे सुद्धा लक्ष नसल्याचे दिसून येत आहे। आतापर्यंत जे नाल्याचे काम या ठिकाणी झालेले आहे ते सर्व निकृष्ट दर्जाचे आहे असे गावकरी आरोप करीत आहे। या कामाचा दर्जा सुधारून त्वरित अपूर्ण असलेले काम पूर्ण करून उद्भवणाऱ्या समस्यापासून आम्हाला वाचवा अशी मागणी डासडा गावातील नागरिकांकडून होत आहे। सी न्यूजसाठी चिखली ग्रामीणमधून रघुनाथ गवई। नमस्कार, सी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आपण उभे आहोत डासाळा या ठिकाणी। बुलढाणा ते उंदरी रोडवरून उंदरीपासून 1 किलोमीटर अंतरावर असलेले हे डासाळा गाव, इथे बाळापूर ते वरवंड या रोडचे गेले 1 वर्षापासून काम चालू आहे आणि काम हे थंड बसत आहे। या रोडवर चालू असलेल्या या नाल्या म्हणजे ड्रेनचं काम या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि हे सुद्धा थंड बसत आहे। ऐन पावसाळ्याचे दिवस डोक्यावर आलेले आहेत आणि या पाण्याची विल्हेवाट कशी लावावी हा या नागरिकांचा प्रश्न आहे। उद्या हे जर पाऊस पडला तर येणारं शेताचं जवळपास 1 किलोमीटरपासून पाणी या नालीमध्ये येतं आणि हे पाणी मग नंतर याची पर्यायी व्यवस्था काय हा प्रश्न या शेतकरी गावकऱ्यासमोर निर्माण झालेला आहे। आणि या पाण्याची काय विल्हेवाट लावणार याच्याकडे कुठलीही कंपनी कॉन्ट्रॅक्शन कंपनी सहकार्य करायला तयार नाही आणि जवळपास 1 वर्षापासून या ड्रेनचं काम चालू असून हे अद्यापही कुठल्या परिस्थितीमध्ये हे ड्रेनचं काम करण्यासाठी पूर्ण तयार नाही आहेत। त्यांना वेळोवेळी सूचना दिल्या असता, फोन केले असता, ते कुठलेही कॉल उचलत नाहीत किंवा कुठल्याही प्रकारचं सहकार्य करत नाहीत। आपल्यासोबत या गावातले काही नागरिक आहेत, त्यांचं काय मत आहे आपण जाणून घेऊया। साधारण 6 महिन्यापासून या आमच्या गावामध्ये रस्त्याचे काम चालू आहे आणि गावाच्या सांडपाण्यासाठी या ड्रेनेजच्या दोन्ही साईडनी नाल्यांचे काम चालू आहे। तर 6 महिन्यापासून हा जो एका साईडचा रस्ता आहे जो गावाशी म्हणजे जे ड्रेनेज जोडला गेलेला आहे त्या ड्रेनेजचं काम अपूर्ण राहिल्यामुळे उद्या समस्यांना फार मोठ्या समस्या उद्भवणार आहेत। आणि विषय असा आहे की आमच्या गावातील सरपंच किंवा इतर जे प्रतिष्ठित लोक आहेत ते याचा पाठपुरवठा करत असताना असं निदर्शनास आलं की लोक जे जबाबदार लोक आहेत किंवा संबंधित लोक आहेत याच्या ते लोक यांना सहकार्य करत नाही आहेत आणि उद्या चालून जर काही जीवितहानी झाली किंवा कारण हा जो नाला आपलं ह्याचा ड्रेनेज बांधलेला आहे उद्या चालून या पहिले जर ड्रेनेज नसत्या तर ओढ्यासारखं पाणी या नाल्यांनी वाहतं। त्याच्यामुळे आता तुम्ही बघू शकता की ही जी ड्रेन आहे ही अर्धी आहे आणि याच्यापुढे मागे घर आहे। या ड्रेनेजमध्ये जेव्हा इथे पाणी येईल तर हे ब्लॉकेज होईल आणि ब्लॉकेज झाल्यानंतर हे पाणी जेव्हा रस्ता काढेल तर ते या घरांकडे रस्ता काढेल आणि घरांमध्ये जर पाणी घुसले तर पडझड होण्याची किंवा इतर नुकसान होण्याची मोठी संभावना आहे। तर त्यामुळे होणाऱ्या नुकसानीस जबाबदार कोण राहील हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे। तर त्यामुळे आमची विनंती आहे की संबंधित अधिकाऱ्यांनी कंत्राटदारांनी